जिल्हास्तरीय स्मार्ट सिटी विलेज स्पर्धा सन 2018-19 या वर्षातील स्पर्धेत ग्रामपंचायत वळदगावला प्रथम क्रमांक मिळाला आहे. जिल्हास्तरीय स्मार्ट विलेज स्पर्धा सन 2018-19 या वर्षातील स्पर्धेत ग्रामपंचायत वळदगावला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे या गावाला 40 लाखाचा पुरस्कार जाहीर झाल्याचे सरपंच कांताराव नवले यांनी सांगितले. ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथे 29 फेब्रुवारी रोजी या निमित्तानं सरपंच कांताराव नवले आणि ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे यांचा सर्व सदस्य आणि गावकऱ्यांनी शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार केला. औरंगाबाद जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम योजना सन 2018-19 अंतर्गत ज्या ग्रामपंचायतींनी स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, नवीन तंत्रज्ञानाबाबत ग्रामपंचायतींना चांगले काम केलेले आहे, वळदगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. मागील महिन्यातच या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम योजना सन 2018-19 तालुकास्तरीय 10 लाखाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याचे याबाबतची माहिती सरपंच कांताराव नवले आणि ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे यांनी दिली आहे. यात त्यांनी ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचा पूर्ण तपशीलाचा जिल्हास्तरावर संबंधित विभागाकडे पूर्तता केली होती. 40 लाखाचा हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच यावेळी उपसरपंच संगीता खोतकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घोडके, नारायण डांगर, विष्णू झळके, उत्तम खोतकर, सीमा रितेश पहाडिये, गुंफाबाई खोतकर, समिंद्राबाई रावण साबळे, जया लक्ष्मण राऊत, नूरजा साजिद शेख, प्रशांत पहाडिये, तर कर्मचारी रितेश पहाडिये, राजेंद्र मुसळे, शेख चांदपाशा, नितेश तुंगडे, जालिंदर खोतकर, शेख सफीचांद, राधा मरमट, संजय मुंडलिक आणि गावातील ग्रामस्थ विनोद खोतकर, अशोक खोतकर आदींनी सरपंच कांताराव नवले आणि ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे यांचा सत्कार केला. नमस्कार, मी सरपंच वळदगाव ग्रामपंचायत. स्वच्छता अभियान स्मार्ट विलेजमध्ये जेव्हा भाग घ्यायचा तेव्हा साळुंके साहेबांना आम्हाला माहिती दिली व ग्रामविकास अधिकारी पालवे साहेब यांनी माहिती दिली. आम्ही सर्व उपसरपंच मान्य सदस्यांना सगळ्यांना कळवलं की आपल्याला अशा स्मार्ट विलेजमध्ये भाग घ्यायचा, तालुका स्तरीय आम्ही जेव्हा भाग घ्यायचा तेव्हा सगळ्या गावा सदस्यांनी सहकार्य केलं. उपसरपंचांना पण वेळोवेळी जेव्हा फोन केला तेव्हा ते आले. सगळं गाव मिळून आम्ही पहिलं स्वच्छ केलं गाव आणि मग नंतर आम्हाला तालुक्यातून नंबर मिळाला. त्यावेळेस आम्हाला माहिती झालं की बाबा 10 लाख रुपये तालुक्यात स्तरी मिळतील आणि जिल्हास्तरी 40 लाख रुपये मिळतील. तर तुम्ही जिल्ह्यास्तरी नंबर आला तर पालवे साहेबांना आणि साळुंके साहेबांना सांगितलं बाबा तुम्ही कधी जिल्ह्यात कधी पहिला नंबर आला 40 लाख रुपये भेटतील तुमच्या गावाला शासनाचे. मग आम्ही सगळ्या सदस्यांना मिळून सगळ्या गावाची साफसफाई केली, स्वच्छ केलं गाव, घनकचऱ्याचं व्यवस्थापन ते पण किलगेट चालू होतं. भोकरे साहेबांनी येऊन बघितलं सगळं आणि डिप्टी सीओ साहेब हे आले, ग्रामपंचायतला सगळं बघितलं, त्यांना आम्ही सगळं गाव दाखवून दिलं, धोबीगाड दाखवला, व्यायामशाळा दाखवली, घनकचरा दाखवला, फिल्टर प्लॅन दाखवला. मग त्यांनी ग्रामपंचायतला येऊन सगळे सदस्य उपसरपंच मान्य पालवे साहेब हे सगळे बसून त्यांनी बघितलं. मग आमचा स्मार्ट विलेजमध्ये जिल्ह्यास्तरीय भाग आल्यामुळं आम्ही सगळं सदस्य ग्रामसेवक साहेब आम्ही सगळे गावकरी सगळे खुश झालो. नमस्कार, मी श्रीकांत पालवे, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव. आमच्या वळदगाव ग्रामपंचायतीला शासनाचा 2018-19 स्मार्ट विलेज पुरस्कार हा जिल्हास्तरीय प्राप्त झालेला आहे. सदरील पुरस्कार आपण प्राप्त झाल्याच्या निकषामध्ये आपण तालुक्यामधून गावाच्या स्पर्धेमध्ये 1 नंबर आल्यामुळे आपण जिल्हास्तरावर प्रत्येक गावातील 1-1 तालुक्यातून नंबर आलेल्या गावामधून ही स्पर्धा होती. सदरील स्पर्धेमध्ये आपण स्मार्ट ग्रामचा शासन निर्णयाप्रमाणे 21 नोव्हेंबर 2018 निर्णयाप्रमाणे गावाची संपूर्ण तयारी करून घेतली होती. शासन निर्णयाप्रमाणे आपण स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण तसेच पारदर्शक तंत्रज्ञान या सर्व बाबींचा विचार करून आवश्यक ती पूर्ण तयारी करून घेतली होती. स्वच्छतेमध्ये आपलं 100% गाव हे हागणदारीमुक्त, 100% शौचालयाचा वापर या तंत्राचा वापर केल्यामुळे आपण त्यामध्ये अग्रेसर आहोत. तसेच व्यवस्थापनमध्ये पायाभूत सुविधेचा वापर तसेच केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांचा यशस्वी अंमलबजावणी आपल्या गावामध्ये आपण केलेली होती. तसेच दायित्वाच्या बाबतीमध्ये आपण ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली तसेच मागासवर्गीय बालकल्याण तसेच अपंग कल्याण याच्यावर आपण शासन निर्णयाप्रमाणे 5%, 10%, 15% याप्रमाणे
पूर्ण खर्च केलेला होता व त्याची आपण अंदाजपत्रकात तरतूद करून ठेवलेली होती. तसेच अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणीय याच्यामध्ये आपण शाळेवर सोलार ऊर्जा बसवून तर अपारंपरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून आपण त्याच्यामध्ये आपण मार्क मिळवलेले होते. तसेच तंत्रज्ञान आणि पारदर्शकतापणा या सदराखाली आपण ग्रामपंचायतची वेबसाईट तयार करून ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक तसेच वार्षिक अहवाल तसेच ग्रामपंचायत आलेले वेळोवेळी दिलेल्या लोकांच्या भेटी या सर्व माहिती आपण वेबसाईटवर उपलब्ध करून आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. शासनाच्या ह्या आपण ज्याप्रमाणे संपूर्ण पूर्तता केल्यामुळे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भोकरे साहेब यांनी आपल्या ग्रामपंचायतची पथकासह पाहणी करून पूर्ण ग्रामपंचायतच्या अभिलेखी व गावाची कसून तपासणी करून आपल्याला आम्हाला योग्य न्याय मिळवून आज स्मार्ट ग्राममध्ये जिल्हास्तरीय आपण स्मार्ट व्हिलेज म्हणून जी ओळख प्राप्त झाली त्यानुसार आपल्याला तालुका स्तरावरून 10 लाख रुपये पहिले आल्यामुळे बक्षीस आणि जिल्हा स्तरावरून 40 लाख रुपये बक्षीस असे एकूण 50 लाख रुपयाचे बक्षीस आपल्या ग्रामपंचायतीला मिळाले आहे. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे ग्रामपंचायत